नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपला हार्दिक स्वागत आहे। बघा चोडूमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत, त्यासाठी एवढं संपूर्ण बघा। आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा काय महत्त्वाची बातमी, अर्थसंकल्प पदभरतीबाबत शिक्षण तज्ज्ञांची भावना, आता शिक्षक भरतीची गरज। राज्याच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक विकास निधीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, पण शिक्षकांना ओस पडत चाललेल्या संस्थांची करायची काय, असा मोठा प्रश्न आहे। सरकारने अर्थसंकल्पात पदभरतीबद्दल आश्वासक निर्णय घ्यायला हवा। शेवटच्या घटकामधून चाललेल्या शिक्षण संस्थात शिक्षकांची भरती तातडीने करावी अशी कळकळीची भावना शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली। राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल शिक्षण तज्ज्ञांचे मत जाणून घेताना प्राध्यापकाच्या रिक्त पदांची तीव्रता लक्षात आली। एक तपाऊन अधिक काळ राखलेले शिक्षक भरती 60% अधिक रिक्त प्राध्यापकाचे पदे आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेले कायमस्वरूपी कर्मचारी, यामुळे शैक्षणिक संस्थांचा जीव मेटाकुटीला आला आहे। अर्थसंकल्पातील तरतुदीचे मात्र सर्वांनी स्वागत केले आहे। खासगी विनाडून संस्थेचे प्रतिनिधी रामदास झोड सांगतात, अर्थसंकल्पात मुलींसाठी चांगल्या तरतुदी केल्या आहेत। नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर निश्चित स्वागतार्ह निर्णय, केवळ शासनाने केलेल्या तरतुदी आणि अनुदानाचे वितरणाचे काम प्रशासन योग्य पद्धतीने करावे एवढीच अपेक्षा। तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉक्टर मनोज आसकर सांगतात, राज्यातील काही विद्यापीठांना 500 कोटीचे अनुदान घोषित केले, निश्चितच विकास कामासाठी त्याचा फायदा होईल, मात्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापकांचे रिक्त पद भरणं गरजेचं आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल, उडसा वाटशी लाईक करा आणि सर्कल उचलू नका। धन्यवाद।